फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर आत्ताच क्लिक करा. माझी अशी इच्छा आहे की मला इंटरनॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे, त्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे. एक मुलगी माझी हे अपंग आहे, ती खेळाडू आहे, तिला बाहेर गावाला खेळायला जायचे. आता माझ्या मुलीचा नंबर लागलेला आहे तिकडं. ही पॅराऑलिम्पिक नॅशनलमध्ये भुवनेश्वर इथे झालेल्या ओडिशामध्ये तिने एक गोल्ड मेडल अँड एक हे ब्रॉन्झ मेडल तिला भेटलेलं. तर अशी इच्छा आणि तिची आता सिलेक्शन झालेलं आहे स्पेनसाठी, इंडियाकडून खेळायला ती जाणार आहे. बट प्रॉब्लेम असे येत आहेत आपल्याला की फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत. आम्ही आमचं कोच म्हणून आमच्या प्रकारे जेवढे मदत होईल तेवढे आम्ही करत आहे, बट प्रॉब्लेम असा आहे की अजून पण आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम दिला पाहिजे कुठून तरी, तर प्रशासनाने असो किंवा आपले कलेक्टर सर असो किंवा बॅडमिंटन असोसिएशन असो, तर त्यांनी तिला हेल्प केली पाहिजे चांगल्या प्रकारे, जेणेकरून ती आपल्या इंडियाचं नाव जेवढं वरी नेता येईल तेवढं वरी नेता येईल तिला. मी एक पॅरा बॅडमिंटन नॅशनल प्लेअर आहे आणि मी गेल्या दोन वेळेस नॅशनल खेळलेली आहे. मला एकूण 5 पदके आहेत आणि मी चैतन महाने बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सराव करत आहे. गेले 4 वर्ष झालं इथे सराव करत आहे. माझे कोच चैतन महाने आणि किरण महाने सर ते माझा सराव घेत आहे आणि माझं आता स्पेनमध्ये मला सहभागी व्हायचं आहे आणि माझी घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे मला सरळ हाताने सर्वांनी मदत करावी ही माझी इच्छा आहे. माझी अशी इच्छा आहे की मला इंटरनॅशनलसाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे, त्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे. तर माझी घरची परिस्थिती तेवढी बिकट नाही आहे, त्यामुळे मला हेल्प करावी अशी माझी इच्छा आहे. आतापर्यंत मी नॅशनलमध्ये मला सोनपदक आहे, मी त्यासाठी गोल्ड मेडल आणले, पण मी अजून पुढे माझी तीव्र इच्छा आहे की मी अजून जिंकावे खेळावे अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मी एशियन गेमसाठी पण तयारी करत आहे आणि 2024 होणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्ये ती सुद्धा मी तयारी करत आहे.